प्रवासामध्ये आहे तरी देखील आपल्यापर्यंत माहिती पोहोचवावी या दृष्टीने हा व्हिडिओ तयार केलेला आहे. विधानसभेत शिक्षण मंत्र्यांनी केली अनुदानाची घोषणा. आता जे काही विनाअनुदानित सर्व शिक्षक होते, 18 ते 20 वर्ष विनावेतन विद्यादानाचे काम करून जे काही आझाद मैदानावरती 200 वरती या शिक्षकांनी आंदोलनं केली होती आणि याचंच फळ तसेच सर्व काही शिक्षक आमदार सर्वांच्या जे सर्व काही या क्षेत्रातील होते अधिकारी वगैरे यांनी जे काही काम केलेलं होतं कार्य केलेलं होतं त्याला त्यामुळे ही घोषणा झाली की काय. तर सर्वांचं यामध्ये जे योगदान आहे आता नेमकी काय घोषणा केलेली आहे ती आता आपण पुढं बघणार आहोत. विधानसभेत शिक्षण मंत्र्यांनी केली अनुदानाची घोषणा. तर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक नेमकी कोणाला किती अनुदानाची घोषणा ही केलेली आहे, कोणाला प्राथमिकला किती अनुदान, कोणत्या शाळांना तुकड्यांना तसेच शिक्षकांना किती अनुदान भेटणार आहे याची सविस्तर आपल्याला पुढं माहिती पाहिजे आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकतात की ही जी मीटिंग आहे, जी बैठक झालेली आहे, ही बैठक कुणाच्या अध्यक्षतेखाली झालेली होती, तर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांची बैठक विधानभवनामध्ये संपन्न झालेली आहे. त्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे त्याचा सविस्तर इतिवृत्त जो आहे तो आपण घेणार आहोत. म्हणजे प्रवासावरती आहे मी तरी देखील ही माहिती आपल्या जे सर्व सबस्क्रायबर आहे त्यांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, त्यामुळे थोडासा वेळ काढून ही माहिती तयार करत आहे. आवाज थोडासा जर खराब येत असेल तर तुम्ही कृपया समजून घेऊ शका. तर शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी शिक्षकांची वास्तव जे आहे जे काही प्रश्न होते ते प्रश्न या बैठकीमध्ये मांडलेले आहे. त्याचसोबत यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी काय जी घोषणा केलेली आहे विधानसभेत अनुदानाची घोषणा केलेली आहे, आता यामध्ये किती शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, तर जवळपास 30,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या घोषणेचा लाभ होऊ शकतो. आणि याची जी कार्यवाही आहे ती कार्यवाही किती महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकते, तर येत्या 2 महिन्यात डिसेंबर जानेवारीपर्यंत म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीपर्यंत ही जी काही प्रशासकीय कार्यवाही आहे ती पूर्ण भविष्यामध्ये होऊ शकते. त्याच्यानंतर प्रत्यक्षात अनुदानाची तरतूद ही केव्हा होऊ शकते, तर पुढील अर्थसंकल्पीय जे अधिवेशन आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची तरतूद होऊ शकते. आता काय काय घोषणा केलेल्या आहे शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेमध्ये आणि कोणाला कोणत्या शाळेला किती लाभ होणार आहे, किती तुकड्यांना लाभ होऊ शकतो, तसेच किती शिक्षकांना किती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो याची माहिती आता आपण सविस्तर बघणार आहोत. त्यातील पहिली जी घोषणा केलेली आहे शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत अघोषित प्राथमिक शाळा तुकड्या, तर या संदर्भात घोषणा केलेली आहे. आता स्क्रीनवरती आपण पाहू शकतो आहे की जवळपास किती शाळांना आणि किती तुकड्यांना या संदर्भात लाभ होऊ शकतो, तर 276 शाळा तसेच 1031 तुकड्यांना याचा प्रत्यक्ष लाभ होऊ शकतो, तसेच 2851 जे काही शिक्षक आहे यांनाही याचा प्रत्यक्ष लाभ होऊ शकतो. त्यानंतर पुढची जी घोषणा केलेली आहे अघोषित प्राथमिक शाळा तुकड्यांची घोषणा केलेली आहे, या संदर्भात अनुदानाची घोषणा तिथे झालेली आहे. तर या संदर्भात 127 शाळा 798 तुकड्यांना याचा अनुदानाचा लाभ हा होऊ शकतो. यावरील 2152 शिक्षक व 411 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळू शकतो. त्यानंतर अघोषित उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या यांच्या अनुदानाची घोषणा विधानसभेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी केली. यामध्ये 560 शाळा तसेच यावरती जे काही शिक्षक काम करत आहे त्यांची संख्या जवळपास आहे 3347 शिक्षकांना या अनुदानाचा लाभ हा मिळू शकतो. तसेच पुढील सर्वात महत्त्वाची जे का आता विनाअनुदानित शिक्षक आहे आझाद मैदानामध्ये अन्नत्याग उपोषण करत होते, तर त्यामध्ये कार्यत्तर मान्यता अट शिथिल केल्यास पात्र होणाऱ्या उच्च माध्यमिक ज्या शाळा असणार आहे त्यांनाही अनुदानाचा लाभ हा मिळू शकतो. या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली की 193 शाळा आणि त्यावरती कार्यरत असलेले 775 शिक्षक आहे यांना या अनुदानाचा फायदा होऊ शकतो. तसेच घोषित उच्च माध्यमिक शाळांच्या 15 तुकड्यांना या अनुदानाचा फायदा होऊ शकतो, लाभ मिळू शकतो. 23 पूर्ण वेळ शिक्षक व
व 11 अर्धवेळ शिक्षकांना या अनुदानाचा लाभ जो आहे तो मिळू शकतो. तसेच घोषित उच्च माध्यमिक शाळा 11 घोषित उच्च माध्यमिक शाळा तुकड्या ना याचा जो लाभ आहे तो लाभसुद्धा होऊ शकतो. अनुदानाचा लाभ विधानसभेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे. 123 शाळा तसेच 23 शाळांच्या अतिरिक्त तुकड्या आणि या अतिरिक्त तुकड्यांवरती कार्यरत असलेले जे काही 753 शिक्षक आहे यांना अनुदानाचा भविष्यामध्ये लाभ हा मिळू शकतो. त्यानंतर पुढील आपण माहिती बघतोय स्क्रीनवरती की 19 सप्टेंबर 2016 अन्वय 20% अनुदान प्राप्त शाळा व तुकड्यांना पुढील 20% अनुदानाचा लाभ हा मिळू शकतो. यामध्ये 1628 शाळा व 2452 तुकड्यांवरील जे काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांची संख्या बघणार आहोत. आता आपण 14,363 शिक्षक तसेच 4,884 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ जो आहे तो भविष्यामध्ये आर्थिक तरतूद झाल्यानंतर मिळू शकतो. त्यानंतर पुढची घोषणा जी आहे, अंदाजे किती खर्च येणार आहे, जवळपास 275 कोटीपर्यंत हा खर्च जाऊ शकतो. आणि यामध्ये 2,907 शाळा आणि 4,319 तुकड्या आणि तसेच जे कार्यरत जे काही शिक्षक आहे त्यांची संख्या असणार आहे 23,807 शिक्षक. जे काही कार्यरत शिक्षक आहे यांना अनुदानाचा फायदा होऊ शकतो. तसेच 5,352 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदानाचा प्रत्यक्षात जो आहे फायदा हा मिळू शकणार आहे. तसेच ही माहिती तुम्हाला जर आता जे हिवाळी अधिवेशन आता झालेलं आहे पुढील अधिवेशनामध्ये याची तरतूद करणार आहे. आता प्रत्यक्षात जे काही आपले शिक्षक असतील या शिक्षकांच्या खात्यावरती पेमेंट जमा होईपर्यंतच्या पुढील ज्या काही महत्त्वाच्या सगळ्या अपडेट तुम्हाला जर मिळवायच्या असेल तर या 7 Info News यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब बटन तुम्ही क्लिक केलं नसेल तर तुम्हाला पुढील अपडेट मिळवण्याकरता जर अपडेट पाहिजे असतील महत्त्वपूर्ण तर सबस्क्राईब बटन क्लिक करू शकता. तसेच ही माहिती आवडली असेल तर लाईक बटन नक्की क्लिक करा आणि हीच माहिती तुमच्या मित्रांसोबत जर शेअर करायची असेल तर व्हिडिओच्या खाली शेअर बटन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ती माहिती व्हॉट्सअप व टेलिग्रामच्या ग्रुपवरती तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.